देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला खऱ्या अर्थानं जर कुणी फूल बनवलं असेल तर ते कमळाच्या फुलानं बनवणंय हे आता देशाला राज्याला कळून चुकलंय. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत असलेल्या पहिल्या वज्रमुठ सभेला उपस्थित राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय दादा मराठवाड्याचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय दानवे साहेब सन्माननीय थोरात साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील पण मला हळूच कानात सांगितलंय की 10 मिनिट बोलायचं आहे म्हणून व्यासपीठावरील महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर नेत्यांना त्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या या विराट वज्रमुठ सभेला मराठवाड्यातून इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या मराठवाड्यातल्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम पूर्वीच्या औरंगाबाद असणाऱ्या या जिल्ह्याचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर हा खरा अर्थानं ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडीनं घेतला. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा आदरणीय व्यासपीठावरील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी या सर्वांचं या छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठवाड्याचा एक सुपुत्र या नात्यानं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर आजच्या या वज्रमुठ सभेला सुरुवात कुठून करावी आज 2 एप्रिल आहे काल 1 एप्रिल झाली चार दिवसानंतर 6 एप्रिल आणि त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. पण गेली 10 वर्ष जर आपण या देशातलं राजकारण पाहिलं मग 2014 पासून ज्या काही निवडणुका झाल्या मग केंद्रातल्या असतील राज्यातल्या असतील या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला खऱ्या अर्थानं जर कुणी फूल बनवलं असेल तर ते कमळाच्या फुलानं बनवणंय हे आता देशाला राज्याला कळून चुकलंय. त्यामुळे माझ्या सांगण्यावरून 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस बदलून 1 एप्रिल करणार नाहीत पण ज्या दिवशी वज्रमुठची या महाराष्ट्रातली शेवटची सभा होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली 12 कोटी जनता 1 एप्रिल म्हणजे चेष्टेचा दिवस जरी असला
तरी गेली 10 वर्ष आपली चेष्टा झाली आहे, त्या भाजपचा वर्धापन दिन म्हणून साजरा केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आज निश्चित आहे। हा मराठवाडा, हा क्रांतिकारीचा मराठवाडा, देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं, पण या मराठवाड्याला अथक परिश्रमातून आणि संघर्षातून असंख्य लोकांच्या बलिदानातून 17 सप्टेंबर 1948 ला आपल्या या मराठवाड्याला मुक्ती मिळाली। आपल्या सर्वांसाठी ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। यात भाजप आणि शिंदेची सेना या सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीची पहिली वज्रमुठाची सभा ही क्रांतिकारी मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगरामध्ये होते। या मराठवाड्याचा पाटील साहेब एक इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस दिल्लीश्वराने या महाराष्ट्राकडे वाकडी नजर पाहिली त्या त्या वेळेस या दिल्लीश्वराला या मराठवाड्याच्या मातीत गाडायची ताकद ही मराठवाड्याने दाखवून दिली, या छत्रपती संभाजीनगरात दाखवून दिली। वज्रमुठ सभेची घोषणा झाली, तारीख ठरली, त्याच तारखेला एक यात्रा निघावी। मी विचार करत होतो ही त्यांची ताकद दाखवायला यात्रा काढते, पण एक निश्चित सांगतो, काल चेष्टेचा एप्रिल फुल दिवस साजरा झाला, 9 मार्चला या महाराष्ट्राचा नवीन 8 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा अर्थसंकल्प, या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडला, पंचामृत नावाचा अर्थसंकल्प, खऱ्या अर्थानं एप्रिल फुलच्या दिवशी चेष्टाचा दिवस साजरा केला जातो, पण मला एप्रिल फुलच्या दिवसाची चेष्टा आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेची चेष्टा ही 9 मार्चच्या अर्थसंकल्पातच दिसली। शेतकऱ्यांसाठी 6000 रुपयाची घोषणा केली, पदरी तुमच्या कुणाच्या काही पडलं नाही, आपल्याला त्याच दिवशी एप्रिल फुल गेलं, निराधाराची पगार 1500 रुपये केली, एप्रिल फुल आपलं त्याच दिवशी झालं, मराठवाड्याचा महत्वाकांक्षी वॉटर ग्रीडचा प्रकल्प जो राज्य सरकार करणार होत केंद्राकडे ढकललं, या मराठवाड्याच्या सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पासं पुसली, त्याच दिवशी आपला एप्रिल फुल केला। आता अशी परिस्थिती आहे की सरकारच्या विरोधात कुणी काय बोललं की कधी पोलीस घरात येतील काय सांगता येत नाही। सरकारला जर चोर म्हणलं तर कधी आपलं सदस्यत्व जाईल मला कुणालाही सांगता येत नाही। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं स्टेटमेंट केलं कुठं? निकाल लागला कुठं? आणि सदस्यत्व रद्द झालं कुठं? आज या सरकारच्या विरोधात जे कोण बोलल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, मग ते पोलिसाच्या माध्यमातून असेल, कुठल्या ना कुठल्या संस्थेच्या माध्यमातून असेल। मला एक जगविख्यात शायर त्यांची काल परवा कुठल्या तरी युट्यूबच्या चॅनलवर मुलाखत पाहत होतो, त्या शायरचं नाव आहे राहत इंदोरी, आज ते हयात नाहीत, पण त्यांनी एक आणीबाणीचा काळ सांगितला आणि ते म्हणले, उस दौरान मैंने सरकार को चोर बोला था, तो दूसरे दिन
पोलिस ने मुझे थाने पे बुलाया, पूछताछ चालू की कि आपने सरकार को चोर कैसे बोला। राहत इंदौरी साहब म्हणाले, मैंने हिंदुस्तान की सरकार को चोर नहीं बोला, ना मैंने पाकिस्तान के सरकार को चोर बोला है, ना मैंने अमेरिका की सरकार को चोर बोला है, ना मैंने ब्रिटेन की सरकार को चोर बोला है, मैंने तो सिर्फ सरकार चोर है बोला है। पुलिस मनाली, इंदौरी साहबाना, क्या इंदौरी साहब आप हमें इतना बेवकूफ समझते हो? क्या हमें मालूम नहीं कौन सी सरकार चोर है? त्यामुळे खैरे साहेबांच्या आणि दानवे साहेबांच्या सभेतून ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यामुळे पोलिसांना सुद्धा माहिती आहे दानवे साहेब की नेमकं काय आहे। म्हणून आज या ठिकाणी मला एवढं सांगायचं, मराठवाड्याच्या या महासंग्रामी भूमीतून, या मातीतून ही वज्रमूठ उभ्या महाराष्ट्रात महाविद्य उद्योग लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून निर्माण होणारे, लाखो लोकांना हजारो रोजगार देणारे ते उद्योग गुजरातच्या इलेक्शन साठी गेले। मला कळत नाही महाराष्ट्रातलं आजचं हे सरकार महाराष्ट्रातली सत्तेसाठी, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी आहे का गुजरात आणि कर्नाटक आणि दिल्लेश्वराला खुश करण्यासाठी आहे। म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जर महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल, तुम्हाला आम्हाला जर पुन्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाहायचं असेल, ती वज्रमुठी एवढी आवळा की यांनी किती जरी यात्रा काढली तर ह्यांच्या यात्रेच्या जत्रा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपण सगळ्यांनी काळजी घेऊ। या ठिकाणी एवढी वज्रमुठ ताकदीनं या ठिकाणी उभी करू की याच मराठवाड्यात ज्या महाराष्ट्राकडे वाकडं बघितलं, त्या महाराष्ट्राकडे वाकडं बघणाऱ्या दिल्लेश्वराला मातीत गाडू ही वज्रमुठीचा संकल्प करा। इथंच थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।